शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला असून त्यांच्या जामीन अर्जावर आता तीन जुलैला सुनावणी होणार आहे कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या घोटाळ्यामुळे तुरुंगात असलेले शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता न्यायाधीश मनीष पितळे यांच्यासमोर तीन जुलै रोजी होणार आहे त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी उच्च न्यायालयात सुरू होती उन्हाळी सुट्टीनंतर पुढील सुनावणी न्यायाधीश मनीष चितळे यांच्यासमोर सुरू झाली या सुनावणी दरम्यान त्यांनी पुढील सुनावणी तीन जुलै रोजी घेणार असल्याचे सांगितले उच्च न्यायालयात विवेक पाटील यांच्यातर्फे ऍडव्होकेट राहुल ठाकूर आणि सक्त ईडीतर्फे अॅडव्होकेट सुनील गोन्सालवीस उपस्थित होते